मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। टिप क्रमांक एक, पांढरे केस काळे करण्यासाठी काळे तीळ भाजून त्याची पावडर तयार करावी। ही रोज दह्यामध्ये एकत्र करून रोज खाल्ली तर केस काळे होण्यास मदत होते। टिप क्रमांक दोन, तिळाच्या तेलाने केसांना मसाज केल्याने सुद्धा फायदा होतो। टिप क्रमांक तीन, यकृताला सूज येत असल्यास जांभळाचा रस एक मोठा चमचा घेतल्यावर आराम मिळेल। टिप क्रमांक चार, नियमित जांभळाचा रस घेतल्याने तोंड येणे, जिभेला फोड येणे, चट्टे येणे असा त्रास होणार नाहीत। टिप क्रमांक पाच, संधिवात असणाऱ्यांना तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायल्याने खूप फायदा होतो। टिप क्रमांक सहा, काही भाजलं किंवा चटका बसला तर त्या ठिकाणी केळं कुस्करून लावावं, यामुळे भाजलेल्या ठिकाणी फोड येत नाही। टिप क्रमांक सात, बूट चमकवण्यासाठी बुटांना पेट्रोल लावून पुसा, यामुळे बूट चकाकतील। टिप क्रमांक आठ, नवीन कपडे किंवा भांड्यांवरचं नावाचं लेबल बऱ्याचदा जात नाही, त्यावर पांढरे स्पिरिट लावावं। टिप क्रमांक नऊ, डासांचा त्रास खूप होत असेल तर तव्यामध्ये कॉफी पावडर भाजून घ्यावी, त्याचा धूर डास असणाऱ्या खोलीत करावा। टिप क्रमांक दहा, सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये धुवणे टाळावं, या साड्या शॅम्पूने धुवाव्यात। टिप क्रमांक अकरा, केस कोरडे झाले असतील तर व्हिनेगरमध्ये थोडे पाणी टाकून ते केसांना लावा, थोड्या वेळाने केस धुवा, त्यांनी केसांना छान चमक येईल। टिप क्रमांक बारा, अतिसाराचा त्रास असणाऱ्यांनी पुदिनाचा रस मध एकत्र करावं, हे दिवसातून 3 वेळा घ्यावं, याने आराम मिळतो। टिप क्रमांक तेरा, मलेरिया झालेल्या रुग्णांनी 1 ग्लास कोमट पाणी घ्या, त्या पाण्यात दालचिनी पावडर आणि मध घाला आणि हे पाणी पिल्याने आराम मिळतो। टिप क्रमांक चौदा, कोरडा कफ कमी करण्यासाठी कच्ची हळद भाजून त्याची पावडर करून घ्यावी, दिवसातून 2 वेळा ही पावडर घ्यावी, फरक पडेल। टिप क्रमांक 15, केस गळती कमी करण्यासाठी आवळा आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन हे मिश्रण केसांना लावून अर्धा तासाने केस धुवा। टिप क्रमांक 16, पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा कमी करायचे असल्यास कोमट पाण्यात लिंबाचा रस घाला, पाय 10 ते 15 मिनिटे टाकून बसा, त्यानंतर टाचा घासा, नंतर स्वच्छ करा, यामुळे भेगा कमी होतील। टिप क्रमांक 17, ओट्स आणि पाणी एकत्र करून त्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहऱ्यावरील पुरळ कमी होईल, त्याचबरोबर चेहऱ्यावरील सुरकुत्या झपाट्याने कमी होतात। टिप क्रमांक 18, आल्यातील औषधी गुणधर्मामुळे हाडांची वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते। टिप क्रमांक 19, पपईमधील क जीवनसत्वामुळे हाडे मजबूत होतात आणि गुडघेदुखी कमी होते। टिप क्रमांक 20, ब्रोकोलीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे मजबूत होतात, यामुळे आहारात ब्रोकोलींचा समावेश करावा। टिप क्रमांक 21, मायक्रोवेव्ह आणि फ्रीज पुसण्यासाठी 2 चमचे व्हिनेगर, 1 चमचा बेकिंग सोडा एकत्र करून कॉटनच्या कपड्याने पुसल्या तर या वस्तू स्वच्छ होतात। टिप क्रमांक 22, जर मायक्रोवेव्हमध्ये वास येत असेल तर मायक्रोवेव्हच्या भांड्यात 2 कप पाणी घेऊन त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकून मायक्रोवेव्ह 5 मिनिटासाठी सुरू करावा, मायक्रोवेव्ह बंद होईल तेव्हा तो पेपर किंवा कॉटनने पुसून घ्यावा। टिप क्रमांक 23, चांदीच्या वस्तू कॉलगेट किंवा दात घासण्याच्या पावडरने
पाणी न लावता घासल्या तर त्या चकाकतात. टिप क्रमांक 24. सिंकमधील डाग काढायचे असल्यास गरम पाणी सिंकमध्ये ओतून घ्या. नंतर त्यामध्ये विनेगर टाकून बेकिंग पावडरने स्वच्छ करा. टिप क्रमांक 25. ट्रॉली स्वच्छ करण्यासाठी विम जेल आणि विनेगर पाणी एकत्र करून सुती कपड्याने पुसून घ्या आणि स्वच्छ कापड गरम पाण्यात बुडवून ट्रॉली आतून आणि बाहेरून स्वच्छ पुसून घ्या. टिप क्रमांक 26. किचनच्या फरशीवर चिकट डाग पडले असतील तर फरशीवर ब्लीच टाकून ब्रशने घासून घ्यावं आणि गरम पाण्यात व्हिनेगर टाकून ते पुसून घ्यावे. टिप क्रमांक 27. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाबाचा त्रास असेल तर आहारात कांदा, लसूण, टॉमॅटो, मेथी, आवळा, बदाम या पदार्थांचा समावेश करावा. टिप क्रमांक 28. सफरचंद्रामुळे बोनामोरो तयार होण्यास मदत होते, त्यामुळे गुडघेदुखीपासून बचाव होतो. टिप क्रमांक 29. कोशिंबीरमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडांचे कार्य उत्तम राहते. टिप क्रमांक 30. तुळशीचा रस किंवा अर्क खाज, खरूज, चट्टे, त्वचा, पिंपल्स, किडा चावल्यास, जखम झाल्यास, काळे डाग यावर तुळशीचा रस लावल्यावर खूप फरक पडतो. सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.